अब उठो, देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब कोना कोना जगमग जगमग होना ही है, अब ठान के मुट्ठी कसने की ही बारी है। स्वच्छता की ज्योत जागी है, स्वच्छता की ज्योत जागी है। स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। स्वच्छ भारत का इरादा, इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, उपवाशा की आंगन आंगन गाएगी, गाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है। से ही करनी होगी शुरुआत, बनाए स्वच्छ भारत साथ साथ। एक पवित्र सी हवा बहेगी, उज्जवल उज्जवल हो भारत कोना कोना। मी गोरख जाधव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंद्रा कमंगर। आमच्या शाळेमध्ये डिझाईन फॉर चेंज या अंतर्गत जे टाकाऊ वस्तू होतात कागदाची, कागदापासून आमचे लग्न तयार करून त्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आमच्या शाळेत बनवण्यात येतात। तसेच झाडाची पाने वगैरे जे बारीक कचरा असतो त्यापासून आम्ही गड्डे करून तिथं खत करतो, ते पण उपयोगात आणतो। या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेची पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ राहण्यास मदत झालेली आहे, आणि हा उपक्रम मॅडम सातत्याने म्हणजे नियमित करून घेत आहे। विद्यार्थ्यांना एक चांगली सवय लागली आणि ते परिसरातला कागद उचलून कचरापेटीत टाकू लागले, आणि त्या कचऱ्यापासून ते शैक्षणिक साहित्य म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ते बनवू लागले। त्याच्यामुळे ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि शाळेला खूपच फायदा झालेला आहे। नमस्कार, मी अश्विनी काळे, मी जिल्हा परिषद शाळा चंद्रा कमंगर इथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या मुलांनी डिझाईन फॉर चेंज या उपक्रमांतर्गत शाळेत जमा होणाऱ्या कागदी कचऱ्यापासून जमा केला व त्या कचऱ्यापासून त्या कचऱ्याचा लगदा केला, त्या लगद्यापासून विविध शैक्षणिक साहित्य निर्माण। यामुळे काय झाले, यामुळे मुलांना कागदपत्र न फेकायची सवय लागली, ते कागद जमा करून ठेवू लागले आणि शाळेचा परिसर स्वच्छ राहू लागला। त्यामुळे
त्यांना जमा झालेला कागद हा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना दिसला, त्यामुळे त्यांचे शाळेत वहीचे कागद फाडणे किंवा का पुस्तकाचे गळालेले कागद ते वेळच्या वेळी चिटकवणे चिटकवून घेणे असं याच्या बाबतीत प्रमाण वाढलं व शाळेच्या अवतीभोवती होणारा कचरा कमी झाला आणि मुलांमध्ये स्वनिर्मितीची भावना निर्माण झाली. त्यांना कळाले की आपण टाकाऊपासून बऱ्याचशा टिकाऊ वस्तू बनवू शकतो. धन्यवाद.